तरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांच्या नाकामधून रक्त येऊ लागलंय. त्यामुळे आता सगळे राज्यभरातले मराठा बांधव आता चिंतेमध्ये आहेत. आणि त्यातच आता जरांग्यांच्या तब्येतीसाठी मराठा बांधवांनी पंढरपुरामधल्या विठुरायाला साकडं घातलेलं आहे. आणि यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मराठा बांधवांनी पूजा केलेली आहे. आपण बघतोय आताची ही महत्वाची अपडेट. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे आणि त्याच वेळेला सगळे मराठा बांधव जे आहेत ते आता विठुरायाच्या चरणी लीन झालेले दिसत आहेत आणि विठुरायाच्या चरणी आता साकडं घालताना दिसत आहेत. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी. पासून आंतरवाळी सराटी येथे जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. आज पाचवा दिवस आहे. आज परंतु त्यांची तब्येत खालावली आहे. पंढरपूरमधील मराठा समाज बांधव आज विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी आलं आहे. खरं तर आज आनंदाचा क्षण आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आहे आज. परंतु आज जरांगे पाटलाची तब्येत खालावल्यामुळे आज पंढरपूरमधील मराठा समाज विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी आले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल की आज विठ्ठलाला साकडं घातलेलं तुम्ही काय वाटतं तुम्हाला? जरांगे पाटील आज पाच दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत. आज पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील आमची उपोषणाला बसलेले आहेत. आज पाचव्या दिवशी आज झालेलं आहे. आज त्यांच्या नाकातोंडातनं रक्त यायला लागलेलं आहे. तर पण सरकारला जाग येईन आहे. सरकारने जी दखल घ्यावी तात्काळ सगळी त्यांनी मान्यता सगळी करावी हीच आमची आज पांडुरंगाला सरकार विनंती आहे. त्यासाठी आम्ही पांडुरंगाकडे आलेलो आहे. एवढंच बोलतो. काय सांगाल तुम्ही? आज सकाळी मनोजदादाच्या नाकातोंडातून रक्त आलेलं आहे. आज पाचवा दिवस आहे. एक थेंब पाणी पिलेलं नाही. श्वासाशिवाय दुसरं काही साधन नाही त्यांना जगण्याचं. अशा परिस्थितीमध्ये आज विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा असतानासुद्धा आज मराठा बांधवांनी विठ्ठलाकडे साकडं घालण्यासाठी साद घालण्यासाठी जरांगे पाटलाचा जीव वाचवण्यासाठी आणि ह्या सरकारला सद्बुद्धी दे आणि जरांगे पाटलाला जिवंत ठेव म्हणून आज विठ्ठलालाच आम्ही साकडं घालू लागलेलो आहे. कारण हे सरकार निष्ठोर आहे. हे एक भोळ्या बाबड्या जरांगे पाटील आणि मराठा समाजाला सातत्यानं फसवत आहे. म्हणून आज आम्हाला दुसरा कुठला पर्याय दिसला नाही. ह्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही, लोकशाहीनं मागलेलं मागणंसुद्धा इथं मान्य केलं जात नाही, फसवलं जातं म्हणून आम्ही पांडुरंगाच्या दारात. ह्या अखंड महाराष्ट्र आणि अनेक राज्य देशातलं सगळ्यांचं दैवत आहे. त्याच्या नतमस्तकी होऊन विठ्ठलाला साकडं घालून आमच्या जरांगे पाटलाला जिवंत ठेव म्हणून आम्ही आज विठ्ठलाला साकडं घालतो आहे. कारण आज आम्हाला आरक्षण मिळेल किंवा नाही मिळेल, पण जर समजा लाख मिळे तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जर जगला तर 10 वेळा आम्ही आरक्षण घेऊ. पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की जरांगे पाटील जगतील का नाही. आज नाकातोंडातून रक्त गेले तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डोळे झाकून स्वतःची दुसरी कामं करत आहेत. त्यांना त्यांच्या इलेक्शनचं आणि राज्याचं आणि सत्तेचं पडलेलं आहे. त्यांना समाजाचं किंवा राज्यात काय चाललं त्याचं काही देणं घेणं नाही. म्हणून आम्ही आज ह्या पांडुरंगाला परब्रह्म पांडुरंगाला साकडं घालायला आलेलो आहे. देवच आता काय करेल ते करेल. त्या सरकारवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. काय सांगाल आज जरांगे पाटलाची तब्येत पूर्णतः खालावलेली आहे. आज काय विठ्ठलाला साकडं घातलं? मुळात वारंवार केलेल्या उपोषणामुळं आंदोलनामुळं त्यांची प्रकृती आधीच कमजोर आहे. त्यात आजचा पाचवा दिवस आहे की त्यांच्या पोटामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं जे आरक्षण दिलं आहे किंवा जे काय म्हणजे राजपत्र काढलं आहे त्याचं खरं तर 20 तारखेवर जायला नको होतं. 15 तारखेलाच त्यांनी तो अधिवेशन घेऊन विशेष अधिवेशन घेऊन त्याला कायद्याचं रूपांतर द्यायला पाहिजे होतं. आणि जरांगे पाटलांनी कुठंतरी म्हणजे त्यांनी थोडंसं आमच्या समाज बांधवांचं ऐकलं पाहिजे. भले आरक्षण आम्हाला 4 दिवस उशिरा मिळेल, परंतु या मराठा समाजाला आज अनेक वर्षानंतर असा निस्वार्थी नेता मिळाला आहे ज्याला कुठलीही हाव नाही, ज्याला कुठलीही प्रसिद्धी किंवा कुठलाही लोभ नाही. आम्हाला आता असं वाटतं की भले 4 दिवस उशिरानं 20 तारखेला 22 तारखेला मिळू दे, पण आज पांडुरंगानं आमच्या नेत्याला आमच्या या महापुरुषाला खरं तर निरोगी दीर्घायुष्य द्यावं, त्यांची तब्येत चांगली व्हावी सुधारावी याच्यासाठी साकडं घालायला आम्ही पांडुरंगाकडे आलो आहे. काय सांगाल तुम्हाला काय वाटतं? मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील अमर उपोषणाला बसलेला त्यांचा पाचवा दिवस आहे. आज त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे आणि तरी सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष या विधात्याला या पांडुरंगाला साकडं घालायला आलो आहे. संपूर्ण मराठा बांधव की बाबा बा विठ्ठला ह्या सरकारला सुबुद्धी दे
आणि जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे ती त्वरित पूर्ण करायची सुबुद्धी या सगळ्या सरकारला दे, कारण जरांगे साहेब पाटील जर जगले तर मराठा समाजाला पुढे न्याय मिळणार आहे, हा लाखाचा पोशिंदा आहे. पांडुरंगांनी त्याला दीर्घायु राज्य द्यावं हे पांडुरंगच्याने आम्ही प्रार्थना करतो आहे, आणि या झोपलेलं सरकारनं लवकर जागं व्हावं आणि जरांग्यानं ज्या काय मागण्या त्यांनी मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये केल्या आहेत त्या त्यांनी त्वरित पूर्ण कराव्यात, एवढीच विनंती मी सरकारलाही करतो आहे आणि पांडुरंगच्यांनी विनंती करतो आहे की जरांगे पाटलाला आमच्या दीर्घ आयुष्य दे आणि त्यांना बळ दे आणि या सगळ्या कठीण परिस्थितीतून पार पाडण्यासाठी आम्हाला सगळ्याला बळ दे, एवढी पांडुरंगच्यांनी आमच्या सगळ्याची प्रार्थना आहे. सगळे समाज बांधव आम्ही या निमित्ताने या ठिकाणी, त्याच्यामुळं पांडुरंगाला साकडं घालायला एका ठिकाणी आलो आहे. काय सांगाल तुम्ही आज जरांगे पाटलाची तब्येत खालावते, नाका तोंडातून रक्त? आमचं एकच सगळ्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे की लाखाचा जो पोशिंदा आहे आमचे मनोजदादा जरांगे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे आणि आम्ही आज जगाचा विश्वमालक श्री विठ्ठलाला साकडं घालायला आलो आहे की ह्या झोपलेल्या सरकारला बा विठ्ठला जागं कर आणि झोपलेल्याचं सोंग घेतलेलं ह्या सरकारला सुबुद्धी देऊन लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा. अन्यथा जरी आमचं आरक्षण 2-4 दिवसावर पुढे गेलं तर चालेल, पण बा विठ्ठला आमच्या जरांगे दादाला आयुष्याचं बळ दे आणि निरोगी दीर्घायुष्य दे आणि हे साकडं घालला आज आम्ही मराठा समाज बांधव इथं आलो. काय सांगाल? प्रार्थना करतो माझ्या जरांगे पाटलाला जिवंत ठेव आणि सरकारला जागं कर, एवढी जी विनंती आहे.